नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाच्या विवेचनाचा पुढचा म्हणजे दुसरा भाग आपण आता ऐकूयात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वरूपाच्या अंगकांतीची प्रभा कशी होती? हजारावर सूर्य जरी एकाच वेळी उगवले तरी त्या दिव्य तेजाला पुरेशी उपमा मिळणार नाही. सर्व विजांचा मिळावा, प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणि महातेजे सगळी एकवटली तरी त्यांचे एकत्रित तेजही त्या विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या तुलनेला आलेच तर अगदी थोडेसे कदाचित येईलही, पण त्या प्रभे इतके निर्दोष मात्र त्रिवार नव्हे. हा उल्लेख येतो ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 238-40 या ओव्यांमध्ये आणि गीतेच्या 11व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 12 मध्ये. विश्व एक आणि आपण वेगळे असे तिथे जे थोडकेसे दुजे पण होते ते एकाएकी नाहीसे झाले आणि अर्जुनाचे अंतःकरण विरून गेले. अंतर्याम अत्यंत आनंदले आणि बाहेर शरीर आपादमस्तक पुलकित झाले. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या सरी ओघळून गेल्यावर पर्वताच्या सर्वांगावर जसे कोवळे अंकुर फुटतात तसे रोमांच आले. चंद्रकिरणांनी स्पर्श करतात चंद्रकांत मणी जसा पाझरतो तशा त्याच्या अंगावर स्वेदकणिका दाटून आल्या. आज सापडलेल्या भुंग्यांच्या धडपडीमुळे कमलकलिका पाण्यावर जशी आंदोळते तसे आतल्या सुखोर्मींच्या वेगामुळे तो बाहेरही कापत होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. भरलेल्या समुद्रालाही जशी चंद्रोदय होताच भरती मागून भरती येत राहते तसा तो आनंदोर्मींनी पुन्हा पुन्हा उचंबळत होता. बसला होता त्या स्थितीतच समोर देवाकडे पहा दीर्घ श्वास घेऊन त्याने मस्तक नमवले, हात जोडले आणि बोलायला सुरुवात केली. अर्जुन म्हणाला, स्वामी तुमचा जय जयकार असो, अद्भुत कृपा केली तुम्ही, म्हणून मला सामान्यालाही हे विश्वरूप पाहता येते आहे. पण गुरुराजा, खरोखरच भले केलेस, कारण या सृष्टीला तू आश्रय आहेस हे पाहून मला अतिशय आनंद झाला. देवा, मंदराचलावर जशी ठाई ठाई श्वापदांची अरण्य असतात तशी तुझ्या शरीरावर मला अनेक भुवने दिसत आहेत. आकाशाच्या पोकळीत जसे ग्रहगणांचे समुदाय दिसतात किंवा महावृक्षावर असंख्य जातीच्या पक्ष्यांची घरटी दिसावीत तसा हे श्रीहरी तुझ्या या विश्वात्मक शरीरावर मला सुरगणांसह स्वर्ग दिसत आहे. पंचमहाभूतांपासून झालेल्या कितीतरी वस्तू तसेच प्राणीसृष्टीतले कित्येक समुदाय मला दिसत आहेत. होय जी, तुझ्या विश्वरूपात सत्यलोक आहे आणि हा ब्रह्मदेवच ना. जरा दुसरीकडे पाहतो तर कैलासही दिसतो आहे. भवानी देवींसह श्री महादेव तुझ्या एका भागात दिसत आहेत आणि हे ऋषिकेशा, तुलाही मी तुझ्या या विश्वरूपात पाहत आहे. कश्यपादी ऋषींचे समूह आणि नागांसह सर्व पाताळे तुझ्या या स्वरूपात मी पाहत आहे. किंबहुना हे त्रैलोक्यपती, तुझ्या एकेका अवयवाच्या पृष्ठभागावर या 14 भुवनांच्या चित्राकृती उमटल्या आहेत असे दिसते. आणि तिथले जे जे लोक ती ती त्यातली एक एक चित्रे आहेत असे तुझे अलौकिक अगाधपण मी पाहत आहे. या दिव्य दृष्टीच्या बळाने मला तुझे अनेक हात विश्वाचे सर्व व्यापार करताना दिसत आहेत. अपरंपार उदरे, सहस्त्रावधी मस्तके, मुखे आणि डोळेही मी पाहत आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश इत्यादी इत्यादी सर्व मूर्तीमय झालेले मला दिसते आहे. तुझ्याखेरीज कुठेतरी एका बाजूला परमाणू इतकी तरी जागा दिसते का ते मी शोधत होतो पण सापडत नाही. असे तू सर्व व्यापले आहेस. तू कुठून आलास? इथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू कोणत्या मातेच्या पोटी होतास? तुझे एकंदर आकृतिमान तरी केवढे आहे? तुझे रूप कसे? वय काय?
तुझ्या पलीकडे काय आहे, तू कशावर आहेस, सगळ्याचा मी विचार केला आणि देवा मला असे दिसते की तुझे स्थान तूच आहेस, तू कोणाचा कोणी नाहीस, अनादी आणि आयताच स्वतः सिद्ध आहेस, तू ना उभा ना बसलेला, ना उंच ना खुजा, तुझ्या खाली आणि तुझ्या वर वैकुंठा तूच आहेस, तू रूपाने तुझ्यासारखाच आहेस, देवा तुझे वयही तूच आहेस, तुझे पोट पाठ सगळे तूच आहेस, हे अनंता पुन्हा पुन्हा विचार करून तुझे सर्व तूच आहेस हे मला कळले, पण तुझ्या या रूपात एक उणीव मात्र मला वाटते, तुला आदी मध्य अंत तिन्ही नाहीत, तुझ्या शरीरावर वेगवेगळ्या अनेक मूर्ती ज्या उमटल्या आहेत ती जणू नानापरींची वस्त्रेच तुझ्या अंगावर शोभत आहेत, अथवा दिव्य फळाफुलांनी बहारलेल्या या वेली आहेत, एकेका मूर्तीच्या अंगी हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि लयाला जाते आहे, विश्वाचा पसारा मांडलेला असा तू कोण कसा म्हणून पाहिले तर आमचा सारथी तोच तू, मुकुंदा मला तर वाटते की तू सदा सर्वदा असाच आहेस आणि केवळ भक्तांवर कृपा करण्यासाठी ते सुंदर सरळ सोपे रूप घेतोस, कसे ते सावळे चतुर्भुज रूप पाहून माझे मन डोळे निवतात आणि गळा मिठी घालायला गेले की दोन्ही हातात ते मावतेच, तुझी ती मूर्ती सामान्य दिसते हा आमच्या दृष्टीचा दोषच आहे, पण आता तो दृष्टीचा दोष गेला, तू मला दिव्य दृष्टी दिलीस त्यामुळेच तुझा महिमा आहे तसा मला पाहता आला, रथाच्या जूच्या मागच्या बाजूला होतास तोच तू एवढे विश्वरूप झाला आहेस हे मी पक्के ओळखले, आणि श्रीकृष्ण डोक्यावर धारण केलेला हा तोच मुकुट आहे नवे का, पण त्याचे आताचे तेज आणि थोरवी काही आगळीच आहेत, आणि हे विश्वमूर्ती भिरकवण्याच्या तयारीत सावरून धरलेले तेज चक्र वरच्या हातात आहे, ही खूण तर आहेच, दुसऱ्या हातात धरलेली तीच गदाना आणि या दोन्ही हातांच्या खालचे दोन्ही हात लगाम धरण्यासाठी उत्सुक दिसत आहेत, आणि श्रीकृष्णा याच उत्सुकतेने मी म्हटल्याबरोबर तू विश्वरूप झालास मला समजले, पण किती हे सर्व अद्भुत आहे, आश्चर्य करायची शक्ती मला आता उरलेली नाही, चित्त चकित झाले आहे, अमुक इथे आहे की नाही हा विचार करता करता श्वास घेणेही राहून जाते आहे, सर्वत्र कोंडून दाटून भरलेली तुझी अंगप्रभा म्हणजे विलक्षण चमत्कार आहे, माझी दिव्य दृष्टीही तुझ्या या अद्भुत तीव्र तेजाने करपली आहे आणि सगळे सूर्य काजव्यासारखे हरपले आहेत, जणू काय या महा तेजाच्या महासागरात अवघी सृष्टी बुडून गेली आहे, किंवा युगांत विजेच्या पदराने आकाश झाकले आहे, किंवा प्रलयकाळच्या संहाराच्या ज्वालांचे तुकडे करून त्यांचा अंतराळात मांडव उभारला आहे, देवा आता हे तेज दिव्य दृष्टीनेही मला पहावे नासे झाले आहे, अतिदाहक प्रकाश अधिकाधिक भडकतो आहे, तो पाहताना दिव्य चक्षूंनाही त्रास होतो आहे, जणू महाप्रलय काळचा भडभडाट काळाग्नी रुद्राच्या तृतीय नेत्रात गुप्त होता तो नेत्र आता उघडला आहे, त्यातून निघणाऱ्या पंचाग्नीच्या ज्वालांनी लपेटले जाऊन सगळ्या ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत, या अद्भुत तेजोराशी मला जन्मभराचे नवल झाले आहे, तुझ्या व्याप्तीला आणि तेजाला काही पारच नाही जी, हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 280 पासून ते ओवी क्रमांक 306 पर्यंत आणि गीतेच्या 11व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 17 पर्यंत, हे विश्वरूपा तुझ्या अगणित रागीट मुखांनी जणू महाकाळाबरोबर हटातटाने सामना आरंभला आहे, त्यांना विस्तारायलाही आकाशही तोकडे पडते आहे, या मुखातून आगीचे लोळ धडाडत बाहेर पडत आहेत, मुखांच्या दर्या दात
दाढ़ा दिसता है आणि जिवाही स्वैर लोलत आहेत. दाढ़ांची धगधगी टोके ओठांबाहेर आलेली आहेत. कपाळांच्या खोलीतले डोळे जणू भीतीलाच भेडसावीत आहेत. हे महाभयाचे रूप दाखवत तू काय साधतो आहेस कळत नाही, पण मला मात्र कमालीचे मरणभय उत्पन्न झाले आहे. देवा, विश्वरूप पाहायचे डोहाळे लागले होते ते तू पुरवले आहेस. डोळे आता निवावे तसे निवले. अहो देवा, हा पार्थिव देह तर जाणारच आहे, याची काळजी इथे कुणाला आहे? पण आता अंगातले चैतन्य वाचते की नाही असे वाटू लागले आहे. एरवी निश्चल असणाऱ्या अंतरात्म्याचाही आता भयाने थरकाप उडाला आहे. देवा, तुझ्या या दर्शनाने अंतःकरण अति व्याकुल झाले आहे. ते सावरायला मी धैर्य गोळा करतो आहे. जरा विश्रांती मिळावी म्हणून बापडा जीव धावाधाव करतो आहे, पण ती त्याला कुठेच सापडत नाही. अहो जी, हे सगळे बोलू नये म्हटले तरी मग करावे काय आणि राहावे कसे? तुझी ही भयंकर संहारक मुखे पाहून माझा धीर सुटला आहे. भ्रमून मला दिशा दिसत नाहीत, स्वतःची ओळखही नष्ट झाली आहे. विश्वरूप जरा कुठे डोळ्यांनी पाहिले आणि सुखाचा पुरता दुष्काळ झाला. आता आटप आटप आपले हे अस्ता व्यस्त रूप. हे असे तू करशील हे जर मला आधी माहीत असते तर मी मला गोष्ट सांगा असा हट्ट केलाच नसता. आता एकदाचे या स्वस्वरूप प्रलयापासून माझे प्राण वाचवा. महाराज ऐक, हे सकळ देवांच्या परमदेवते, तुझ्या चैतन्यानेच विश्व वसते हे तू विसरला आहेस आणि हा संहार आरंभला आहेस. देवराया, सत्वर प्रसन्न हो, आपली माया आवर आणि या महाभयातून मला बाहेर काढ. खरे तर प्रलयाची वेळ आली नव्हती, मध्येच तू काळ कसा अवतरलास? हा बापडा त्रिभुवन गोलच अल्पायुषी झाला आहे. अरे रे, विपरीत दैवा, विश्वरूप दर्शनाने चित्त शांत करता करता विघ्नच उत्पन्न झाले. गेले संपले हे विश्व, आता तू ते गिळू लागला आहेस. अरे हे कौरव कुळातले वीरच नव्हे का? अंध धृतराष्ट्राचे पुत्र गेले गेले आपल्या परिवारासह तुझ्या तोंडात, आणि त्यांच्या मदतीसाठी जे जे देशोदेशीचे राजे आले त्यांचे तर सांगायला नावही उरणार नाही. तू त्यांचा सरसकट एकच घास करतो आहेस. मदोन्मत्त हत्तींचे कळप घटाघट गिळतो आहेस आणि सैन्यालाही घशात घालतो आहेस. तोफा तोफांचा मारा करणारे पायदळातले सैनिक या सगळ्यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत. प्रत्यक्ष यमाची भावंडे एक एक संपूर्ण विश्वाला गिळील अशी कोट्यवधी शस्त्रे तू गिळत आहेस. हत्ती घोडे रथ पायदळ अशी चतुरंग सेना, घोडे जोडलेले रथ या सर्वांचे दातही न लावता तू भक्षण करतो आहेस. तुला त्यात कमालीचा आनंद होतो असे दिसते. अहो, भीष्माचार्यांसारखे दुसरे कोण शस्त्र चालवण्यात निपुण? त्यांना आणि द्रोणाचार्यांनाही? अरे रे, तू गिळलेस. अहो, सूर्यपुत्र वीर कर्णही गेला गेला आणि आमच्याकडचे योद्धे तर झाडून सर्व संपवलेस. अरे रे ब्रह्मदेवा, कसला हा अनुग्रह माझ्यावर? मी विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना करून बापड्या सर्व जगाला मरण आणले. मागे थोड्याफार विभूती देवांनी मला दाखवल्या होत्या, तरी मी ते कमी वाटून हे मागत बसलो. म्हणून भोगायला पाहिजे ते त्रिवार कधी चुकत नाही आणि बुद्धीही जे होणार असेल तशीच होते. लोकांनी मला पिटावे असेच जर माझ्या कपाळी लिहिले असेल तर ते टळेल कसे? आता हा जळता वारा कसा शमेल? कोण हे विष भरलेले गगन गिळेल? महाकाळाशी दोन हात करील असे सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे? या ठिकाणी या विश्वरूप दर्शनाचा 11व्या अध्यायाच्या विवेचनाचा दुसरा भाग आपण समाप्त करतोय. पुढचा भाग पुढच्या क्लिपमध्ये ऐकूयात. धन्यवाद.